तर हे बघा मित्रांनो, कसे कुंड्या ठेवलेले आहेत, फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, त्यानंतरनं किचनमधलं सगळं साहित्य आहे, ब्रश आहे, ए टू झेड बाजारामध्ये आपण आहे, जे बारामतीमध्ये मोठाचे दुकान आहे त्याच्यासमोर आहे ए टू झेड बारामती। कलेक्शन खूप चांगल्या प्रकारचं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं कलेक्शन आहे। त्यानंतरनं कुंड्या आहेत, जे झाडांना आपण जे कुंड्या ठेवतो त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक जे घरामध्ये लागणारं साहित्य आहे ना, हे तर आहे, फ्लॉवर पॉट आहेत ते आहेत, कुंड्यांना आपण ठेवतो ते। त्यानंतरनं घरातल्या जे आहेत त्या गोष्टी आहेत सगळ्या। त्याच्यानंतरनं मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्याला घरात लागणार आहेत त्या गोष्टी आहेत, पेन अडकवण्यासाठी, चावी अडकवण्यासाठी, आपत्कालीन मार्ग त्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यानंतर लहान मुलांची खेळणी आहेत मित्रांनो, लहान मुलांना जे जे लागतील खेळायला त्या गोष्टी आहेत। हा पूर्ण सगळा एरिया जो आहे तो सीसीटीव्ही अंडर आहे मित्रांनो। त्यानंतरनं हे बघू शकता तुम्ही, लहान मुलांचे खेळणे भरपूर आहे, टॉईज आहेत। त्यानंतर आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये चाललेलो आहेत, टीडी आहेत, वेगवेगळ्याचे टीडी बघू शकता तुम्ही मित्रांनो, कशा टीडी आहेत, टीडी बेअर आहेत, छोट्या लहान बड्डे गिफ्टसाठी आहेत। त्यानंतर वॉच आहेत मोठे, आपले जे भिंतीवरती आपण घड्याळ लावतो ते आहेत, मोठमोठ्या प्रकारची घड्याळे आहेत, छोटे आहेत। टेडी बेअर बघू शकता मित्रांनो, मोठमोठे पण टेडी आहेत, छोट्या टेडी आहेत। कलेक्शन खूप त्यांनी भरपूर हेवी ठेवलेलं आहे। त्यानंतरनं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत देवाच्या वगैरे, बघू शकता तुम्ही, शिवाजी महाराजांची, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे देवीची, त्यानंतरनं पितळाच्याही मूर्ती आहेत मित्रांनो। त्याबरोबर मित्रांनो, या साईडला पण बघू शकता तुम्ही, वॉच पण आहेत, वॉच बघा कशा पद्धती ठेवलेले आहेत वॉच। त्याबरोबर इथं पण कॅमेरा, सिस्टीव्ही कॅमेरा आहे मित्रांनो। टीडी बघू शकता, बड्डे गिफ्टसाठी तुम्ही टीडी वगैरे देता त्या गोष्टी तुम्ही देऊ शकता मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, पुढं बघू शकता कशा प्रकारचं कलेक्शन आहे, ए टू झेड बारामती। फ्रेम आहे गणपती बाप्पाची, छोटे छोटे, त्यानंतरनं बड्डेसाठी जे लागणारे गिफ्ट ते आहेत गोष्टी। हे बघा बाहुली टाईप टीडी किती छान आहेत, छोट्या छोट्या टीडी, आणि कमी प्राईजमध्ये आहे, या नक्की तुम्ही मित्रांनो खरेदी करायला। त्यानंतरनं लहान मुलांना खेळायला खेळणी बघा, लहान गाड्या वगैरे, छोटे छोटे किती आकर्षक खेळणी आहेत वेगवेगळ्या, चांगले यार बघण्यासारखं। तर हे बघा मित्रांनो, हँगर वगैरे आहेत। त्यानंतरनं बाकीच्या गोष्टी बघू शकता तुम्ही काय काय आहे ते। बरेच असं साहित्य आहे मित्रांनो, व्यवस्थित प्रॉपर त्यांनी सेट केलेलं आहे, असा गिचमिड काला वगैरे काही नाही आहे। त्यानंतरनं इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जे म्हणतात ना फ्लॉवर्समध्ये आहेत, खूप डिस्काउंटमध्ये आहेत। डबे आहेत घरातले, जे प्लॅस्टिकचे डबे असतात त्या गोष्टी आहेत मित्रांनो। त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता, लहान छोटे डबे आहेत, त्यानंतर बारीक बारीक स्पून आहे, छोटे छोटे स्पून आहे, छोटे छोटे वाटे आहेत, डबे आहेत, कशाप्रकारे त्यांनी सेट केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही। त्यानंतरनं छोटे छोटे डबे वगैरे, त्यानंतरनं दुसऱ्या रॅकला पण बॉटल्स, पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स, प्लॅस्टिकमध्ये आहे, मेटलमध्ये आहे, स्टीलमध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। त्यानंतर आपण दुसऱ्या सेक्शनला जाऊया, दुसऱ्या सेक्शनला घरातील सगळं साहित्य, खूप साहित्य आहे। त्यानंतरनं आपण दुसऱ्या सेक्शनला गेल्यानंतरनं हा स्टील रॅक आहे पूर्ण का, स्टील रॅक जो घरातलं आपले जे स्टीलचे भांडे असतात, तर या गोष्टी आहेत, छोटे डबे स्टीलचे, मोठे डबे, त्यानंतर जग वगैरे, पाणी पिण्याचे साहित्य, चमचा,
स्टीलची भांडी आहेत, हा पूर्ण अक्का स्टील काउंटर एरिया पूर्ण अक्का। सँडविच पॅन आहे तिथं, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच पॅन आहेत, लो किम प्राईजपासून हाय प्राईजपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत। त्यानंतर आपण दुसऱ्या रॅकमध्ये गेल्यानंतर बघा, घरातील आपली पंती लावतो त्या आहेत, त्यानंतर चहाचे कप असतात ओल्डमधले ते आहेत, मोदक बनवण्याचे साहित्य आहे, समया पण आहेत, तांब्याची भांडी आहेत, ब्लँकेट आहे, हा सगळा लेडीज सेक्शन विभाग आहे। त्यानंतर आपण सगळा लेडीज सेक्शन विभाग आहे। हे टॉवेल्स आहेत वेगवेगळे, बस्कर आहेत, त्यानंतर सॉक्स आहेत, 25 रुपयापासून सॉक्स चालू आहेत, खूप हटके कलेक्शन आहे। 12 मध्ये ए टू झेड जे त्याचा ॲड्रेस आहे, मोठा दुकान जे आहे त्याच्यासमोर आहे, ॲक्झॅक्ट समोरच ए टू झेड कलेक्शन मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे। नक्की तुम्ही या ए टू झेड कलेक्शनला भेट द्या, वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इथं बघायला मिळतील, युनिक हटके असं कलेक्शन आहे अख्ख्या 12 मध्ये, आणि त्याचं प्रॉपर सेट केलेलं आहे, असं नाही आहे खूप दिवसापासून ते ए टू झेड कलेक्शन आहे। जसं जसं माल जाईल तसं ते नवीन नवीन माल आणतात। त्यानंतर इथं काउंटर आहे, मेन काउंटर आहे, मेन काउंटरला त्यांनी एक संदेश दिलेला आहे की तुमचे दागिने मौल्यवान वस्तू जपून ठेवा, हा सगळा लेडीज वेअर विभाग आहे पूर्ण अक्का। आता जिथं आपण एंट्री करणार आहे फ्रंटला तिथं आपण जाणार आहे, आता आपण बाहेर पडतो आहे।